सदा सौभाग्यवती। लक्ष्मी मैडम, मैडम काय झालं? लक्ष्मी मैडम वाडा मैडम काय झालं? जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला, ओरडला हो, आणि तो पुरुषाचा आवाज नाही, ते कोणीच नाही खोलीत, बघा ना असं कसं शक्य आहे, एवढं मोठ्याने ओरडलं माहितीये? म्हणे मॅडम ठीक आहेत ना? ठीक आहेत मॅडम, मॅडम ठीक आहेत मॅडम। अरे मग ओरडण्याचा आवाज कसा? आम्ही ते टीव्ही बघत होतो ना, त्यातून ओरडण्याचा आवाज आला असेल, तुम्हाला वाटलं कोणतरी ओरडलं। सुरेखा कोणी ग? एके सर आणि भंडारी सर आलेत मॅडम। मॅडम का अजून बाथरूम मध्ये? हा आवरतायत ना, अजून आवरतायत? तुम्हाला त्यांना सांग लवकर आवरा, आपल्याला निघायचं आहे, लवकर निघायचं आहे। हा चला येतो। सांगते मी सांगते लवकर याल सांग। हा सांगते ना सर। सुरेखा हा गेले या। शपथ, मी बायका काय आगोरी प्रकार करता ग? काही आगोरी बिगोरी नाही, त्यात थोडं सहन करायचं ना, लगेच ओरडायला सुरुवात। मी आता अजिबात काही करणार नाही, जरा बघा बायकांना काय काय सहन करावं लागतं, नुसते बायकांचे कपडे घालून काही होत नाही, तुम्हाला झेपणारच नाही सांगते ना तुम्हाला। मला झेपवायचं पण नाहीये, म्हणलं आता एक काम कर, माझ्यावर उपकार कर। तुम्ही उपकाराची भाषा करणार असाल तर मी काही काम करणार नाही, सांगून ठेव। अग बाई मला थोडी मदत कर, हे घे हे पैसे घे। कशाला आता तुला मदत म्हणून देत नाही मी सुरेखा, माझ्यासाठी खाली जाऊन रेझर आणि शेविंग क्रीम घेऊन, हे असं काही करणार नाही मी अजिबात। तुम्हाला एक सांगू का सर, तुम्ही सध्या जे काही करताय ना ते बघता तुमच्या तोंडात ही भाषा शोभत नाही, तुम्ही ठरवलं तर काही करू शकता सांगते तुम्हाला। मी करणार नाही, जाऊन रेझर आणि क्रीम घेऊन ये, आणते दार लावून घ्या आणि परत यायचे नाही। तुम्ही काय म्हणताय उलट, मीच सॉरी म्हणते, ते मागच्या वेळी घोळ झाला आणि ते काय चालते की, हे घेते तुमचे पैसे, पुढचा लॉट उद्याच आणून देतो की, येतो पक्या भाऊ येतो आता। मी काय केलं काका? काय झालं म्हणून काय विचारतोस? अरे माझ्या लेकीला मान मोडून करण्यासारखी कामं देतोस? मी नाच बोललो होतो, काय मला बोलली, मला काहीतरी काम पाहिजे म्हणून मी दिला। म्हणून काय शर्टाला बटन लावायचं काम द्यायचं? ए सांड्या, काम म्हणजे काम असतो ना गप्पा। अहो नकार अगो, त्याला खरंच मीच म्हणाले होते। लक्ष्मीबाई कशासाठी हे सगळं काय होणार आहे? बरणी ताई, मी तुला हजार वेळेला सांगितलंय, तुला पैसे हवे असतील तर सांग ना मला, मी करतोय ना मदत। लक्ष्मी अगं आम्हाला सांगायचंच ना, आम्हाला जमेल तसं केलं असतं अगं आम्ही। हो ना आई, अगं मला पैशांची मदत नकोय, मला काम करायचं, घर चालवायला टिकवायला।
अगं पण घर चालवणं टिकवणं हे काय तुझ्या एकटीचं काम आहे का? वैभव रावनी पण लावायला पाहिजे ना हातभार. आई तो करतोच आहे, पण ही जशी माझ्या एकटीची जबाबदारी नाहीये तसं त्याच्या एकट्याचीही जबाबदारी नाहीये. आणि मला कष्टाने पैसे मिळवायचे, माझ्या छोट्या छोट्या गरजांसाठी मला कोणावरही अवलंबून राहायचं नाहीये. मलाही काम करून घरही सांभाळायचंय. बाबा मी मोठी आहे, शिकली आहे, मला माहिती आहे आजकालच्या जगात याहून वेगळ्या गोष्टींची गरज असते टिकून राहण्यासाठी. पण निदान मला जे येतंय ते करून तरी मला पैसे कमवायला हवेत ना. सँडी मलाही माझं कर्तव्य कळायला हवं. घर दोघांचं आहे आणि ते दोघांनी चालवायला हवं. लक्ष्मीबाई बदललीस ना तू. चांगलं आहे ना बाबा, गरज होती त्याची. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. उठलात का तुम्ही? हा, तुझी झाली झोप? हॅलो. हा हा, झाली झाली. काम कसं चाललंय आता? काय आपण हेअर करायचंय, बाकी काय काम सांगितले तर करायची पटापट. सारखी काम करत असतेस, किती छान बोलताव तुम्ही. कशाला दारू पिताव एवढी? दारू प्यायली ना की मग जनावरांसारखे वागता एकदम, वेगळेच माणूस होऊन जात कोणतरी. असं बोललात ना की वाटत हातातलं सगळं काम टाकावं आणि घरी निघून यावं तुमच्यासाठी. आणि रात्री मग एकी हातातलं काम सोडून इकडे. तुम्ही दारू सोडली ना की मग मी काम सोडेन बघा, आणि तुमच्यासाठी घरी थांबेन फक्त. आता काम सोडून कसं चालेल, प्रॉब्लेम होईल ना. काय करत होतीस आता? मी काय, आपल्यासारख्या माणसांना काम सांगतात मग पळायचं इकडे तिकडे. काय काय काम सांगतात? कुठे जायला लावलं ग तुला? नाही ते शेविंग क्रीम आणि रेझर बिझर आणायचं होत. काय रेझर? ते तुम्हाला लागतं ना दाढीसाठी. मला? हा म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नाही. काय झालं तुला हसायला? गंमत झाली बघा, मला मॅडमनी पाठवलं होतं, त्यांना ते शॅम्पू आणि साबण वगैरे हवा होता ना, तिथे इतकं सुंदर रेझर दिसलं मला, म्हटलं की तुम्हाला आवडेल म्हणून घ्यावं, पण महाग होत ना खूप म्हणून नाही घेतला. मला कशाला लागतंय रेझर, मी थोडीच दाढी करते. काही आपलं मी बोलते ना. मी काय असंच पाय मोकळे करायला गेले होते. पाय मोकळे करायला? तुम्ही चहा प्यायला का? नाही घेतो आता. हा आणि खाऊन घ्या काहीतरी, परत मग दिवसभर वेळ नाही मिळत तुम्हाला, राहून जात. हो खातो. सुरकी, मला वाटलं तू खरंच रेझर आणायला गेली होती. सर ठेवतो फोन. हा मी पण जाते, परत काम आहे ना मग दिवसभर वेळ नाही मिळत. हा कोणी? मीच आहे सुरेखा. कोण आहे? काय कोण आहे? मग बोलता येत नाही का? बघा बरोबर आहे का? बघा मुद्दाम केलेला नाहीये काही. आवरून घ्या आता, मी थांबते बाय, पटापट आवरा चला.
Oh, I'm extremely sorry to the sir. No problem. Yeah, madam, yeah. Oh my God. AK, madam, ikade bas. AK. Introducer. Miss Angin te choi. Kithe basay sir? Madam, yeah, please bas. Please, ma'am. Yeah. Please, madam. मी प्रोड्यूसर आहे, मी सांगतो की ऐक, चला आतो. नमस्कार, मी उत्तम मूर्तींना नम्र विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. या मॅडम, या. सौभाग्यवती या अत्यंत लोकप्रिय मालिकेचे कलाकार एके उर्फ अजिंक्य कुमार, आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लक्ष्मी. त्यांच्याबरोबर आहेत या मालिकेचे निर्माते श्री मकरंद भंडारी सर. सहयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ स्वप्नाली साळवी यांना मी नम्र विनंती करते की यांनी त्या तिन्ही उत्सव मूर्तींचं स्वागत करावं. भंडारी सरांना नम्र विनंती करते की
त्याने त्यांचे दोन शब्द इथे बोलावेत. नमस्कार. लेडीज अँड लेडी म्हणजे खर तर मी सवयीनं जेंटलमॅनच म्हणणार होतो, पण आता इकडे हळदी कुंकवाला आलं हे लक्षात आलं आणि मग मी लेडीजच म्हणालो. आज खर तर या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून येण्याचं कारण असं आहे की आमच्या सौभाग्यवती म्हणजे लक्ष्मी मॅडम याने माझ्याकडे तक्रार केली, म्हणाले की यावर्षी मला कुठेही हळदी कुंकवाला जाता आलेलं नाहीये. म्हटलं चला एका चांगल्या मंडळाच्या हळदी कुंकवाला तुम्हाला घेऊन जातो आणि मग मी त्यांना इथे तुमच्याकडे घेऊन जातो. आता खरं तर आमच्या या मालिकेची जी नायिका आहे त्यातली जी स्त्री आहे ती तुमच्यासारखीच म्हणजे तुमच्यातलीच आहे. आपल्या आवडत्या मालिकेचे हिरो श्री टेके सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी इथे येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करा. आज इथे जमलेल्या सर्व सुंदर स्त्रिया आणि सुंदर मुलींना माझा नमस्कार. विशेष म्हणजे मला हे सांगावं असं वाटतंय की अशा कार्यक्रमांना मला कधीच यायची संधी मिळाली नव्हती. खरं तर तुम्ही इतक्या छान नटून खटून आलेल्या आहात आणि आमचा प्रमोशनचा प्रोग्राम आहे त्याला आवर्जून एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री लक्ष्मी यांना विनंती करते की त्यांनी इथे येऊन मनोगत व्यक्त करा. नमस्कार. सहयोग महिला मंडळ आयोजित हा जो कार्यक्रम आहे आणि या निमित्तानं इथे मला बोलावलं तर मी सगळ्यांची खूप आभारी आहे. लक्ष्मी नाईक काका नमस्कार. नमस्कार. मी लक्ष्मीचा बाप. मी या घराचा मालक. नाईक काका या ना. या ना. या. येणारच आहे. माझ्याच घरात येण्यापासून मला कोण रोखणार आहे. बसा. जरा पाणी देता का. मी देतो. हा दे दे पाणी दे.
वैभवराव कुठे दिसत नाहीत ते या वेळेला सहसा नसतात घरी कुठे जातात कुठे ते कामाला जात आणि येतात कधी ते आज गावाला गेले असं सांगायचं असं काय ठरलंय का तुम्ही त्यांना विचारा हवं तर ते मुंबईच्या बाहेर गेले बर येणार आहेत कधी दोन दिवसांनी अच्छा काही काम होतं का तुमच्याकडे काय काम असणार हो हा तसं एक आठवण करून द्यायची होती माझ्या सगळं लक्षात आहे ना एक काका तरी आठवण करून देणं माझं काम आहे ना दिलेल्या मुदतीतला दीड महिना संपलाय लक्षात आहे ना हो आता फक्त एकच महिना उरलाय तुमच्याकडे हे घर सोडायला हो त्या वैभवला सांगा त्या दिवशी अगदी ओरडून बोलत होता माझ्यावर सांगितलेल्या दिवशी जर घर रिकाम केलं नाही ना तर मलाही त्याच्याशी तसंच बोलावं लागेल कुठे नेमका गेलाय कुठे तू